पण प्रॉब्लेम हा आहे की हे 2 वर्षांनंतर जागे झाले आहे जेव्हा 2 लोकांचा बळी गेला आहे. पब्लिक को बोल रहे हैं एक्शन हो रहा है, एक्शन होगा, परमानेंट होगा, पर कब तक होगा ये नहीं बताया है. ये जिधर इन्होंने तोड़ा है वो पब्स ने फिर से अपनी दीवारें बनानी शुरू की है. एग्जैक्ट फिगर माहिती नाही पण बहुतांश पब जे है सस्पेंड करण्यात आलेले, कॅन्सल किंवा बंद कुठंच नाही है. वेस्टर्न कल्चर को एक्सेप्ट कर लेते हैं बट फिर वहाँ के लॉज भी आप फॉलो करो ना. वैसे आज हमको 25 के ऊपर दारू अलाउड है, सबसे ज्यादा कस्टमर तो इनके 18 to 25 के बीच में. 19 मेला कल्याणी नगर मधील याच ठिकाणी विशाल आणि शिवानी अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलांनी पोर्शे कार वेगाने चालून दोघांचा बळी घेतला. त्यानंतर 1 महिन्यात काय घडलं, 2 पोलिसांचं निलंबन झालं, ससून रुग्णालयातील 2 डॉक्टर अटकेमध्ये आहेत, पब आणि रेस्टॉरंट वरती कारवाई होते आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप झालेत आणि बरंच काही झालंय. मात्र हे पुरेसं आहे का, हे कायमस्वरूपी असं सुरू राहील का, आणि या महिनाभरामध्ये ज्या यंत्रणांचा एका अर्थाने पोलखोल झाली, मग ससून रुग्णालयातील असेल, पोलीस खात्यामधील असेल किंवा इतर, याबाबत कल्याणी नगरमधल्या या नागरिकांना काय वाटतं, 1 महिन्यानंतर काय बदललंय, काय वाटतं तुम्हाला, काय बदल झालेत, काही चांगले असतील किंवा काही तुम्हाला वाटत असेल की आणखी काहीतरी व्हायला हवं. पुष्कळ बदल आम्ही पाहिले आहेत. ड्रिंक अँड ड्राईव्हचे पण केसेस आता चेक करण्यात येत आहेत, ट्रॅफिक पोलीस असो, पोलीस असो, एक्साईज असो. पण प्रॉब्लेम हा आहे की हे 2 वर्षांनंतर जागे झाले आहे जेव्हा 2 लोकांचा बळी गेला आहे तेव्हा जागे झाले आहेत. ही कारवाई चालती राहिली पाहिजे, सगळ्यांचे लायसन्सेस पब्सचे चेक झाले पाहिजे, मायनर्सला लिकर नाही दिली पाहिजे, आयडेंटिटी प्रूफ चेक झाले पाहिजे. आणि ज्या पब्स जे इल्लिगल आहेत पूर्ण ते तर डेफिनेटली क्लोजच झाले पाहिजे, कारण रूफटॉप्स वरती सगळ्यात जास्त अपघात होऊ शकतात. फायर एनओसी वगैरे कसे ऑप्टेन केले आहे हे पाहण्याची गरज आहे. थँक्यू. रूफटॉप वरती कारवाई होते, रूफटॉप बार पब वरती कारवाई तो हो रही है पर टेम्पररी हो रही है. हमें कुछ परमानेंट चाहिए सोल्यूशन. अभी जब लाइसेंसेस जो सस्पेंड हुए है ये परमानेंट एक्शन क्यों नहीं हो रहा है, क्यों सस्पेंड हो रहा है और ये कब तक होगा. मतलब एक्शन काफी हुआ है पर परमानेंट कब होगा. ये पब्लिक को बोल रहे हैं एक्शन हो रहा है, एक्शन होगा, परमानेंट होगा, पर कब तक होगा ये नहीं बताया है डेट. आपको आशंका है कि ये लॉन्ग लास्टिंग रहेगा या नहीं? नहीं, लॉन्ग लास्टिंग नहीं रहेगा. क्यों? वो तो बोल रहे हैं. नहीं, बोल रहे हैं पर अभी तक सस्पेंड किया है. अब जब मल्टीपल वायोलेशंस है, जब देख रहा है सामने मल्टीपल वायोलेशंस है, तो वो परमानेंट एक्शन ऑलरेडी हो जाना चाहिए था. मल्टीपल वायोलेशंस यानी आप किसके बारे में कह रहे हैं? कॉर्पोरेशन है, एक्साइज है, किसके बारे में कह रहे हैं? तो सभी डिपार्टमेंट ने चेक किया है कि जैसे कि अभी रूफटॉप रेस्टोरेंट जो है वहां पे ऑलरेडी सेफ्टी मेजर्स नहीं है, रूफटॉप इटसेल्फ इलीगल है, तो ये वायोलेशंस हुआ उनके अगेंस्ट में कंप्लेन किया हुआ है, पुलिस में काफी कंप्लेन किया है, रेसिडेंट्स जो भी ट्रबल होते हैं उन्होंने काफी कंप्लेन किया है. पर ये मल्टीपल वायोलेशंस के बाद भी ये ऑपरेट हो रहे हैं, रीस्टार्ट हुआ है. जैसे कि अभी पब्स जो बंद हुए हैं वो फिर से रीस्टार्ट हुए मल्टीपल टाइम, सो ये वायोलेशन हुआ है. अच्छा. उनके सिस्टम्स जो है सीज किया हुआ है पर रिटर्न हो गए फिर से. अच्छा. पेनल्टी भर के, तो ये सब रिकॉर्ड में है, सबके पास है, एक्साइज के पास है, ये पुलिस स्टेशन में है, सबके पास है. तो ये वायोलेशन साफ दिख रहे हैं पर फिर भी परमानेंट एक्शन अभी तक नहीं हुआ है. तो सभी का यही रिक्वेस्ट है पब्लिक का कि परमानेंट एक्शन लो आप. तर जी कारवाई या 1 महिन्यामध्ये झाली ती कायम राहील का ही मोठी शंका आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या अपघातामध्ये ज्या दोघांचा बळी गेला ते अनिश आणि अश्विनी यांच्यासाठी या ठिकाणी वेळोवेळी लोक येऊन श्रद्धांजली अर्पण करत राहिले. आणि या एका घटनेनी पुण्यातील अनेक यंत्रणांची अक्षरशः लखतर चवाट्यावरती आली किंवा अब्रू चवाट्यावरती आली असं म्हणायला हरकत नाही. ससून रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला तो प्रकार सगळ्यांनाच शर्मेनी मान खाली घालायला लावणारा होता. आप ये यहां पे इतने सालों से रह रही है तो 1 महीने में आपको बदलाव दिख रहा है कल्याणी नगर 1 महीने पहले का और अभी का? बदलाव तो है, अच्छा हुआ है, लेकिन परमानेंट कितना वो देखने की बात है हमें. यह आशंका क्यों है आपके मन में कि परमानेंट रहेगा या नहीं, क्योंकि सभी यंत्रणाएं कह रही है, कॉर्पोरेशन कह रहा है, एक्साइज कह रहा है, पुलिस कह रही है कि हम अब स्ट्रिक्ट एक्शन ले रहे हैं.
सर मुझे ये बताइए, जिधर इन्होंने तोड़ा है वो पब्स ने फिर से अपनी दीवारें बनानी शुरू की है। अच्छा। ये तो अभी टाइम बताएगा कि कितना उन लोग पार्किंग स्पेस में अपने टेबल्स ले करते हैं। जब परमिशन लिया था छोटे से एक रूम का परमिशन लेते हैं, बाद में तो इन लोग सब ओपन में आ जाते हैं। परमानेंट इसलिए हमें विश्वास नहीं हो रहा ये होगा। जो पास्ट एक्सपीरियंस है हमारा, पीएमसी, एक्साइज, कलेक्टर ऑफिस एंड एमपीसीबी बोर्ड खाली परमिशन के लिए बैठे हैं, उनको आगे कोई फॉलो अप नहीं। दो डिपार्टमेंट्स को मैं तारीफ करूंगी। वन इज द ट्रैफिक, उन्होंने स्पीड ब्रेकर्स लगाए, पेंट किए, प्रोएक्टिव रोल। एंड मिस्टर अमितेश कुमार जो हमारे पुलिस कमिश्नर, उन्होंने दिख रहा है जो हम लोग पेपर में रोज पढ़ रहे हैं कि अच्छा वाटर टाइट केस के, अभी वो किसी की नहीं सुनते। अब वो जो इन्फ्लुएंस और ये जो पब्स हैं, ये मैसेजेस भेजते हैं कि 60,000 पीपल हम एम्प्लॉय करते हैं। व्हाई आर दे हैविंग द सिंपथी टाइप ऑफ अ गेम? दे न्यू इट व्हेन दे वर टेकिंग परमिशन, दे वर प्लेइंग विद एवरीथिंग। अभी क्यों ये सिंपथी चाहते हैं? हुम आर दे फूलिंग? फॉलो द सिस्टम विल नॉट सेव अवर। हा अपघात जेवढा भयंकर होता, भयानक होता, तेवढाच त्या सगळ्या अपघाताला दडवण्याचा, त्या अपघातामध्ये जे कोणी इन्वॉल्व्ह होते त्यांना वाचवण्याचा प्रकार तेवढाच गंभीर होता। तर काय वाटलं हे सगळं पाहून या महिनाभरामध्ये तुम्हाला? देखिए, व्हॉट एव्हर ऍक्शन हॅव बीन टेकन इन लास्ट वन मंथ, वी कॅन सी लॉट ऑफ डिसिप्लिन अँड नॉईज पोल्युशन हॅज ऑल्सो रिड्यूस्ड, बट वी वॉन्ट दिस टू कंटिन्यू। So who will give us the guarantee that this will sustain? So for that our main concern is, you know, even the women safety. Agar ye sab raat ka ye jo bhi karyawahi abhi ho rahi hai last ek mahine se, agar wo chalu rahi to we will also feel safe to come out of the house. Secondly, ye jo pubs ke par jo checks rakhe hain, licenses check kar rahe hain, but still we see the gali guchi mein batliyan bottles milti hai, so they start shifting in the inner roads because the major security happens, so they start going away from the police checks, and they start opening their small tables and shops and the selling of the liquor, empty bottles we see in the gali guchi, to wo nahi hona hai। सो एंड सेकेंडली, जो रात को चेक कर रहे हैं तो माइनर जो बच्चे हैं उसके तो आइडेंटिटी प्रूफ चेक करने ही हैं, नहीं तो ये तो बहुत जल्दी एक महीने की बात है और दो महीने की बात है। हमारे देश का जैसे तंत्र हम और जगह देखते हैं, सब टेम्पररी है, मोमेंटरी है, बाद में वैसा कुछ वापस जैसा है वैसा हो जाएगा, उसका हमें भय है। तर यंत्रणांनी कितीही आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांच्या मनामध्ये शंका आहे की हे जे काही बदललेलं वातावरण आहे या महिनाभरामध्ये ते असंच कायम राहील का? कारण खूप मोठं अर्थकारण या सगळ्या परिसराचं या पब, बार, रेस्टॉरंटवरती आधारित आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क असेल, कल्याणी नगर असेल किंवा एनआयबीएम रोड, कोंढवा, हा सगळा परिसर गेल्या काही वर्षांमध्ये नव्याने विकसित झाला, खराडी असेल, आणि या विकसित होणाऱ्या परिसरामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांचं प्रमाण हे मोठं राहिलं। जे जुनं पुणं आहे, पेठांमधलं पुणं आहे, सदाशिव, नारायण, शनिवार, या पेठांमधलं एक वेगळं कल्चर, एक वेगळी संस्कृती होती जी एक वेगळ्या प्रकारची बंधनं समाजावरती किंवा लोकांवरती ठेवण्यात सक्षम होती। मात्र इथं वेगवेगळ्या भागातून देशाच्या, राज्याच्या लोक आले आणि एक वेगळी संस्कृती इथं उदय पावली आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी अनिर्बंध झाल्या। इथले पब, बार, रेस्टॉरंट यामध्ये काय चालतं, कोण येतं, किती वाजेपर्यंत या ठिकाणी हे सगळं सुरू असतं, याकडे एक नैतिक दबाव जो म्हणतो तो राहिला नाही। पोलीस जे आहेत ते काम करत राहिले किंवा अनेकदा त्यांनी डोळेझाक केली, मात्र एक समाजाचा म्हणून जो नैतिक दबाव असतो तो या काळामध्ये या नव्याने विकसित झालेल्या भागामध्ये राहिला नाही आणि त्यातून एक नवीन कल्चर एक डेव्हलप होत गेलं आणि त्याची परिणिती या सगळ्या लोकांकडून आपण ऐकतो जो त्रास होतोय। ये आप कहां कब से यहां पे रह रहे हैं और ये क्या देखा आपने कल्याणी नगर और ये जो पूरा परिसर है वो कैसे बदलते हुए देखा आपने? मी साधारण 3.5 वर्ष झाले मी इकडे राहतोय। माझं मुख्य कारण कल्याणी नगर मध्ये यायचं म्हटलं की इकडचं कारण म्हणजे मेन दोन गोष्टी, एक तर हिरवळ आणि इकडची शांतता, हे दोन मुख्य कारण असल्यामुळे मी इकडे आलो होतो।
पण साधारण एक्झॅक्टली त्यातल्या त्यात कोविड नंतर असं बघितलं गेलं की हे पब संस्कृतीचा प्रकार आहे हे मी माझ्यासाठी एकदमच नवीन अनुभव होता. त्यातल्या त्यात ध्वनी प्रदूषण पब संस्कृतीमुळे पहाटे पहाटे लोकांचा जथ्था तिकडं होणारं जे काही मद्यपान त्याच्यामुळे होणारे जे काही पुढचे जे इम्पॅक्ट असतात कुणाच्या तिकडं दंगा होणे कुणाच्या स्त्रियांच्या तिकडं त्यांच्यावर हे काय म्हणतात जे ईव टीजिंग होणे हा जो प्रकार आहे ना हा माझ्यासाठी खूपच शॉकिंग होता. त्याच्यानंतर आम्ही सगळे म्हणून जे आम्ही गेले सातत्याने 3 वर्ष तुम्ही कुठली सरकारी यंत्रणा म्हणा आम्ही त्यांच्याशी फॉलोअप करत होतो की ह्याच्यावर हा आळा बसला पाहिजे. आम्ही हे बोलत नव्हतं की हे मी तुम्ही कम्प्लिटली बंद करा पण आळा घाला ऑपरेट करा अंडर कंट्रोल सगळं काय व्यवस्थित चालेल. पण ह्याच्यावर सगळ्या सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केलं होतं. दुर्दैवाची अशी बाब आहे की ही घटना जी आपण पोर्शेची घटना मुळे आता हे सगळं पुढे सरकलेलं आहे आणि आम्ही ही शांतता आम्ही अनुभव करत आहोत. पण जसे आम्ही इकडे आमचे सगळे आमचे जे इथं मेंबर्स आहेत असं वाटतं की आता ही कुठपर्यंत सस्टेन केली जाईल किंवा होणार आहे की नाही तर पुढे हे जास्तीत जास्त लोकांना वाटतं की 3 महिना ही शांतता राहील 6 महिने राहील त्याच्या पुढे जैसे ते तैसेच परत राहील. कारण आता जर तुम्ही बघितले आता एक्झॅक्ट फिगर माहिती नाही पण बहुतांश पबचे हे सस्पेंड करण्यात आलेले कॅन्सल किंवा बंद कुठंच नाही आहे. बरोबर याचा अर्थ काय की 3 महिन्यानंतर हे परत पब संस्कृती चालू होणार. 11:30 आम्ही जरी वेळ दिली असेल पोलिसांनी 11:30 बंद होणार नाही परत आम्ही कंप्लेंट करणार परत ते चक्र चालू होणार ह्याची आम्हाला खरोखरच असे वाटते. आप कब से यहां पे रह रही है और पिछले कई सालों में कल्याणी नगर आपने कैसे बदलते हुए देखा है. जब आप यहां पे रहने आई थी तो कल्याणी नगर एक अलग चीजों के लिए पहचाना जाता था और उसके बाद क्या क्या आपने देखा. पहले मैं बॉम्बे में रहती थी. महाराष्ट्रन है हम सब महाराष्ट्रन है क्योंकि हम यहाँ पर बॉर्न हुए हैं और यहीं पर रहे हैं और यहीं मरने वाले हैं. पूना में मैं आई थी अबाउट 30 ईयर्स अगो 30 साल हो गए. और पूना में जब हम आए थे जैसे पहले बताया कि यहाँ की जो ग्रीनरी थी यहाँ की जो शांति थी उसके लिए हमने कल्याणी नगर चूज किया था और अभी वो सब खत्म हो गया है पैसे के लिए. एंड एक्साइज डिपार्टमेंट लाइसेंसेस देते हैं तो आप देखो तो सही बाजू में रेजिडेंस कहाँ रह रहे हैं स्कूल कहाँ पर है किस बेसिस पे आप ऐसे एस्टेब्लिशमेंट्स को ऑपरेट करने देते हो जो प्रॉब्लम्स क्रिएट करता है रेजिडेंस के लिए. हम प्रॉपर्टी टैक्स देते हैं हम भी सारे टैक्सेस भर रहे हैं ना तो एक्साइज डिपार्टमेंट इन लोगों को प्रेफरेंस क्यों देता है पीएमसी इन लोगों को प्रेफरेंस क्यों देता है 3 टाइम्स का कहना है कि रेवेन्यू मिलता है उनसे. बट रेवेन्यू व्हाट अबाउट हमारी कल्चर जो है हमारे सिटी का जो कल्चर है हमारे बच्चों की जो फ्यूचर है उसके बारे में कोई इम्पोर्टेंट नहीं है. वो हमारी एक्चुअली संस्कृति और हमारी पूंजी है ना तो उसको प्रिजर्व करने की जरूरत है. ये ऐसे थोड़ी है कि बस पैसे के लिए हम कुछ भी करें. वेस्टर्न कल्चर को एक्सेप्ट कर लेते हैं बट फिर वहाँ के लॉज भी आप फॉलो करो ना वैसे राइट कंट्रोल तो रखो कोई तो कंट्रोल रखो. क्या लगता है आपको क्या बदला है क्या और बदलना चाहिए. सर बदलना तो क्या है बदलने के लिए एक एक्सीडेंट लगा इनको बदलने के लिए. एंड हमारा एक ही पहले से फॉलोअप एक ही रहा है कि आप इनको लॉ को जो है इन्फोर्स करो ना. आज आप कर सकते तो पहले क्यों नहीं किया. और रही बात अब जो सिचुएशन है आज 1 महीने की जो हम बात कर रहे हैं 1 महीने में कितना पीस है. आज आप खुद रात को इधर 9:30 बजे आइए आपको इतना पीसफुल मिलेगा ना एटमोस्फियर. हम ये नहीं बोल रहे कि बंद कर दो इनको. हमने कभी आवाज ये नहीं उठाई कि पब्स को रेसिडेंशियल जोन में आ गए इनको बंद करो. बंद नहीं इनको ताकीद करो इनके ऊपर नहीं गया फोर्स लॉ जो है वो आप करो. आज हमको 25 के ऊपर दारू अलाउड है. सबसे ज्यादा कस्टमर तो इनके 18 to 25 के बीच में. 25 के ऊपर कितने जन जाते हैं बहुत कम. 20% क्राउड है. 80% क्राउड तो 25 के अंडर वाला है. अब आपने पूछा इनको रेवेन्यू मिलता है तो एक काम करते सभी को पुणेकर को एक एक पब खोलने दे देते कितना अच्छा रेवेन्यू आएगा. मुझे भी दे दो परमिशन. मैं तो कॉमन मैन हूं मेरे पास पैसा भी नहीं है. 5 डिजिट के ऊपर मेरे पास पैसा नहीं रहता. मुझे दे दो परमिशन फ्री में. मैं भी एक पब खोल देता हूं मेरे घर पे ही खोल देता हूं ना. एंजॉय करने रेवेन्यू मिलेगा ज्यादा मिलेगा और बहुत ज्यादा मिलेगा. हम सब रेडी है पब खोलने को अगर रेवेन्यू की बात है तो. देश की तरक्की इसको नहीं बोलते और भी काम है सब है. आज ये होटल एसोसिएशन वाले बोल रहे हैं कि हमारे एम्प्लॉयज को प्रॉब्लम आ रहा है उनके ब्रेड एंड बटर को प्रॉब्लम आ रहा है. यांनी जो एक मुद्दा उपस्थित केला है तो महत्वाचा आहे कारण ही घटना घडल्यानंतर जे वरिष्ठ नेतृत्व आहे
त्या नेतृत्वाला पत्रकार म्हणून आम्ही प्रश्न विचारले होते की धोरण म्हणून काही बदल होणार आहे का? रात्री उशिरापर्यंत पब बार रेस्टॉरंट सुरू ठेवायला परवानगी आहे, एक रात्री 1:30 वाजेपर्यंत काही नियम घालून परवानगी आहे, तर त्यामध्ये काही बदल होणार आहे का? यावरती स्पष्ट असं उत्तर आलं नाही. आपको क्या लगता है, ये हो रहा है लेकिन बात पॉलिसी की है, जो रात देर तक जो परमिशन है वो कोई उसमें बदलाव नहीं हुआ है, तो ये कितना लॉन्ग लास्टिंग रहेगा, क्या लगता है? देखो, कितना लॉन्ग लास्टिंग इज द मेन पॉइंट कि ये अथॉरिटीज के ऊपर है, पुलिस कमिश्नर, एक्साइज, पीएमसी, उनके ऊपर है. और हमारा ये एक्सपेक्टेशन है सिटीजन्स के तरफ से कि दिस ड्राइव जो एक महीने में हुआ, दिस शुड बी लॉन्ग लास्टिंग, सस्टेन्ड ऑलवेज, नॉट ओनली इन कल्याणी नगर बट इन ऑल ऑफ पूना. वी वॉन्ट टू सी दिस परमानेंट सोल्यूशन. मराठी चालेल का बोललो? बिलकुल. तर मी सोलापूरचा आहे, आता एक महिना झालं मी इथं पुण्यामध्ये शिफ्ट झालोय. मी रोज पेपर वाचतोय, पण रोज इतक्या दुर्घटना उलाढत रोडला. या दुर्घटनेचं कारण काय, तर ह्याला स्पीड खूप स्पीड कंट्रोल नाही अजिबात पुण्यामध्ये. खूप स्पीड इतकं बेकार का गाड्या चालवतात ना, मागं पुढं जराही विचार. भीती वाटते, खूप भीती वाटते. रोज असं एकही दिवस जात नाही की पुण्यात अपघात होऊन कोणाचा मृत्यू झालेला नाही. पुणे खरं तर कोणी म्हणेल की यामुळे पुण्याची नकारात्मक प्रतिमा या सगळ्यांच्या बोलण्यातून निर्माण होतीये का, पण असं नाही, ही वस्तुस्थिती आहे, हे वास्तव आहे. मला आता पुढचे प्रश्न तुम्हाला थोडक्यात विचारायचे की ये एक महीने में जो जो हमने देखा उसके बाद आपको क्या लगा? जो ससुन हॉस्पिटल का जो इसमें इन्वॉल्वमेंट था वो देखा, कुछ पुलिस ऑफिसर भी उसमें सस्पेंड हुए, तो क्या देखा? हम एज अ कॉमन मैन विश्वास करते हैं कि ये सिस्टम हमारी जो है वो सही तरीके से चलेगी. डॉक्टर ने भी किया है ना गड़बड़, तो डॉक्टर को तो उस सजाई मिलनी चाहिए. और क्या है पता है क्या, अभी यहाँ पे भी जो स्कूल का दस्ता है यहाँ पे आने जाने का, यहाँ पे बॉटल्स वो बहुत पड़ी हुई होती है. मुझे ऐसा लगता है कि पुलिस की गाड़ी जो राउंड की रात में 12 बजे की घूमना चाहिए. आज ये पब बंद हुए है ना, ये चालू भी नहीं होना चाहिए. और डॉक्टर को तो, डॉक्टर ने भी गलत किया है जो किया है, उसके माता पिता को थोड़ा इन सब तो मिलना ही चाहिए. काय वाटतं तुला, म्हणजे ससून रुग्णालयाशी प्रत्येकाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो, कोणाला काहीतरी दाखला हवा असतो किंवा काही असतं, उपचारासाठी भले सगळे जात नसतील, काय वाटतं हे सगळं पाहिल्यानंतर महिनाभरामध्ये इतक्या सगळ्या आपल्या यंत्रणा एक्सपोज झाल्या? विश्वास करणं तर खूपच कठीण झालेलं आहे. जोपर्यंत आम्ही क्वेश्चन नाही करत तोपर्यंत तर ऑथॉरिटीज ऍक्शनच नाही घेत. आता हॉस्पिटलचंही म्हटलं तरी 2 ब्लड सॅम्पल होते कदाचित म्हणून ही गोष्ट बाहेर आली. जर एकच असता त्यांच्या भरोसा झाला असता तर पूर्ण केसच टर्न झाली असती. त्यामुळे अत्यंत गरजेचं आहे की लॉ सगळ्यांनीच पाळावा, ते हॉस्पिटलवाले असो, पबवाले असो, जे लोक गाड्या चालवत असो, ते सगळ्यांनीच लॉचं पालन करावं, त्याला काही पर्याय नाही दुसरा. या एक महिन्यामध्ये जे काही पाहिलं पुणेकर म्हणून, म्हणजे वेगवेगळ्या यंत्रणा की ज्या यंत्रणांवरती हे शहर चालतं, ते इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सपोज झाल्या म्हणण्यापेक्षा, म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे, पुण्याच्या नागरिकांनी प्रथमच एवढा जवळून बघितलेला आहे. त्याच्यामुळं आता तरी सरकारी यंत्रणांनी ह्याच्यावर काहीतरी शिकवण घेऊन कुठंतरी जे काय सामान्य माणसाला कसं आपल्याला प्रॉपर जस्टिस देता येईल ह्याच्यावर तरी त्यांनी आता शिकण्याची गरज आहे असं मला तरी वाटतं. विश्वास बहुत इम्पॉर्टंट चीज होती है लोगों की. अगर जो हमारी पूरी सिस्टम है उसके ऊपर जो विश्वास है वो थोड़ा सा भी अगर हिल जाता है तो प्रॉब्लम हो जाता है. तो ये अभी हिल ही गया है. अभी जो ये इश्यू हुआ, हम तो 2 साल से फाइट कर रहे हैं. अब मुझे कल्याणी नगर में 26-27 ईयर्स हो गया है. अभी ये सब चीजें हमें पता थी हो रहा है और हम मल्टीपल फॉलोअप्स किया है सभी डिपार्टमेंट से, पर अभी पब्लिक को पता चल रहा है ये कि ये सब चीजें बाहर आ रही है. पर ये बहुत टाइम से चल रहा था. अभी जैसे कि 100-150 मीटर पे आपका स्कूल है और उसके पास आप लिकर लाइसेंस दे रहे हो, पब खोल रहे हो, तो ये तो अभी एक जो पब है उसके सामने ही हॉस्पिटल है, तो क्या ये सही है? रूफ टॉप पे जहाँ पे फायर सेफ्टी नॉर्म्स नहीं है वहाँ पे आप लाइसेंस दे रहे हो, ऑपरेट कर रहे हो, जहाँ पे हम कंप्लेन कर रहे हैं, पब्लिक अगर कंप्लेन कर रही है
और हमें अनसुना कहा जा रहा है, हमें बोल रहे हैं कि थोड़ा बर्दाश्त करो, तो ये सही नहीं है। अभी पब्लिक को पता चल गया है कि विश्वास तो नहीं रख सकते हैं, अभी हमें परमानेंट सॉल्यूशन तो चाहिए ही कुछ ना कुछ। पूर्वी पुणे शांत शहर बोलले जायचं नाही का, पुण्यात म्हणजे एकदम शांतता स्वच्छ शहर असे बोलले जायचं, पण पुण्याची मुंबई कधी झाली ती कळलंच नाही। डान्स बाद म्हणजे डान्स बाद वगैरे मुंबई अशी नाहीये, म्हणजे मुंबईमध्ये पुण्यापेक्षा अधिक कायद्यांचं पालन होतंय, तसंच पुण्यातही पालन झालं पाहिजे। आता आमची मुलं आहेत ना, आम्ही 7 नंतर घराच्या बाहेर सोडतच नाही, माहितीये का, हे इन्सिडेंट झाले ना तेव्हापासून इतकी भीती वाटते ना की आपण जरी व्यवस्थित चाललो तरी दुसरा पिणारा वगैरे असेल तर, हे पब असल्यामुळं कमी वयाची मुलं वगैरे जाऊन हे प्रकरण वाढलंय, आणि स्कूल वगैरे इथं पबच्या जवळच आहेत सगळ्या, तर हे चुकीचं, हे पब वगैरे थोडं बंद केलं पाहिजे आणि प्रशासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे। आप कल्चर के बारे में बात करती थी, तो ये लॉ एंड ऑर्डर का इश्यू तो है ही, लेकिन उससे ज्यादा जो लग रहा है वो एक सोशल इश्यू है, एक सामाजिक समस्या बन गई है कि कितने साल में बच्चा दारू पीना शुरू करता है, उसके माँ बाप उसको उसके लिए परमिशन देते हैं, उसके साथ ही गाड़ी देते हैं, और ये एक इंसिडेंट नहीं था, उसके बाद हमने देखा कि खूप सगळे पिंपरी चिंचवड मध्ये एका अल्पवयीन मुलांनी गाडी चालवून लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पुण्यातील विश्रांतवाडी मध्ये अल्पवयीन मुलांनी गाडी चालवून 4 वाहनांना धडक दिली, आणि पुण्यातील औंध भागामध्ये अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांनी एका मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाची, समीर रॉय चौधरी या नागरिकाची हत्या केली दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून। तर इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या पुण्यामध्ये घडत आहेत, अल्पवयीन मुलांकडून घडत आहेत, आणि एका अशा कुठल्या आर्थिक किंवा सामाजिक स्तरातून घडत नाहीये, तर त्या वेगवेगळ्या भागातून समोर येत आहेत, त्यामुळं हे सोशल इश्यू ज्यादा है, उसको एड्रेस करने के लिए उतना ही सीरियसली अटेम्प्ट होना चाहिए। एब्सोल्युटली, आई एम फर्स्ट थिंग जो जहां से स्टार्ट होता है कि सबको लगता है कि हम छूट जाएंगे, प्रॉब्लम वहां से शुरू होती है। अगर एक एक एग्जाम्पल सेट कर दिया ना गवर्नमेंट और ये लॉ की बॉडीज ने, तो सबको समझ में आ जाएगा कि हम छूट नहीं पाएंगे। जब वो किया ना, तो ऑटोमेटिकली सबका जो दिमाग है वो ठिकाने पे आ जाएगा, फर्स्ट थिंग। सेकेंड इज, हाँ, पेरेंट्स की रिस्पॉन्सिबिलिटी है, पर गवर्नमेंट और एडमिनिस्ट्रेशन की रिस्पॉन्सिबिलिटी है। अभी जो होटल एसोसिएशन वाले जो बोल रहे, चिल्ला रहे कि हमारा बिजनेस डाउन हो गया एंड ये सब जो बोल रहे हैं, तो बिजनेस कैसे हो रहा था पहले, कि डाउन क्यों हुआ बिजनेस, क्योंकि सब गलत चल रहा था ना काम। लॉ फॉलो किया होता तो ये आज ये प्रॉब्लम्स ही नहीं आई होती। सस्पेंशन हुआ क्योंकि लॉ फॉलो नहीं किया गया था। थर्ड थिंग इज ऑल्सो कि हम जो आज यहाँ पे खड़े हैं, एक्सीडेंट यहाँ पर हुआ इसके लिए आप यहाँ पर है, लेकिन हम पूरे पूना के लिए बोल रहे हैं। हम एक एक जो पोर्शन है, जो जो सिटीजन्स है, जो लॉ अबाइडिंग सिटीजन्स है, वो है जो हम है, और जो दूसरे है वो लॉ ब्रेकर्स है। तो हम लॉ अबाइडिंग सिटीजन्स की तरफ से आवाज उठा रहे हैं। लॉ ब्रेकर्स की आवाज सुननी है गवर्नमेंट को या हमारी सुननी है? हम टैक्स दे रहे हैं और हम लॉ फॉलो कर रहे हैं, तो उनको हमारी आवाज सुननी चाहिए। एंड ये चीफ मिनिस्टर को भी बोल रही हूँ आज सबकी तरफ से कि लिसन टू अस, अभी भी टाइम है, अगर कुछ किया तो हमारी जनरेशन को हम बचा पाएंगे, नहीं तो बाद में कुछ नहीं बचने वाला। पहली गोष्ट तर सख्त अशी कारवाई व्हायला हवी जी आता होताना दिसते आहे। दुसरी गोष्ट की ही कारवाई किंवा पोलिसांची ही पोलिसिंग ही कायमस्वरूपी राहायला हवी, फक्त पुढचे काही महिने राहिले आणि पुन्हा तसंच सुरू राहिलं आधी जसं सुरू होतं, तर याचा काही उपयोग होणार नाही। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या समस्येकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहायला हवं, जी नवीन पिढी आपल्या देशाची या शहरात जन्मलेली वाढलेली वयामध्ये येते आहेत, त्यांच्यावरती त्यांचे आई वडील किंवा ते ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेमध्ये कोणते संस्कार होत आहेत किंवा होत नाहीत हे पाहण्याची गरज आहे, कारण सातत्याने पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांकडून गंभीर अशा गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत। त्यामुळं ही फक्त कायदा सुव्यवस्थेची समस्या नाही, तर याकडे एक प्रबोधन करण्यासाठीची एक समस्या आहे असं म्हणून पाहायला हवं। आपण शाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी या मुलांना, या मुलांच्या पालकांना दारू किंवा अंमली पदार्थ यांचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगण्याची
गरज आहे आणि एकूणच मानसिकता खास करून पालकांची या मुलांच्या आधी या मुलांच्या पालकांची जी मानसिकता आहे ती अतिशय धोकादायक आहे. तुम्ही तुमची मुलं लहान आहेत. आता आपण या घटनेमध्ये पाहिलं की पालकच मुलाला गाडी देत आहेत किंवा दारू देत आहेत म्हणजे प्यायला परवानगी देत नाही. आता थोडं पालकांना पण कळालंय की गाडी नाही द्यायची तर आम्ही आमच्या मुलांना ना म्हणजे छोट्या आहेत जोपर्यंत मुलांच्या हातात लायसन येत नाही तोपर्यंत गाडी दिलीच नाही पाहिजे. पहिली गोष्टी पालकांनी आई वडिलांनी हे केलं पाहिजे. आता काहीतरी गाडी देतात परत ते काहीतरी झालं की परत गोंधळ होतो. पण आई वडिलांनी पण खूप काळजी घ्यायची पुणेकरांची. आता प्रशासनाचं ठीक आहे सीएमचं ठीक आहे पण आई वडिलांनी पण खूप काळजी घ्यायची की मुलांना गाडी नाही दिली पाहिजे ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत आपला मुलगा रात्री कुठे जातोय फक्त मुलीकडे लक्ष ठेवतात मुलाकडे नाही. माझी दोन मुले आहेत मी 7-9 नंतर अजिबात बाहेर जाऊ देत नाही. आखरी सवाल की ये हम पुलिस के बारे में कह रहे हैं हम जुडिशियरी के बारे में कह रहे हैं हम जो हमारा सिविल हॉस्पिटल है उसके बारे में कह रहे हैं लेकिन जो जो पेरेंट्स है जिनकी खुद की जिम्मेदारी है और एज अ सोसाइटी भी एक जिम्मेदारी बनती है. अभी देखिए यंगस्टर्स जब भी होते हैं उनको थोड़ा तो मजा तो करना रहता है पर अगर लॉ और ऑर्डर अगर इन प्लेस होता जैसा कि अभी जब ये एक्सीडेंट हुआ ये हुआ कब करीब करीब 3:15 रात में. अगर आप वीडियो देखोगे तो यही स्पॉट था जहाँ पे एक्सीडेंट हुआ है. यहाँ पे 150-200 पब्लिक जो थी वो क्यों थी ये टाइम पे अगर लॉ एंड ऑर्डर होता. ओके माँ बाप तो बच्चों को विश्वास से भेजते हैं स्टडी करने के लिए. अभी पूना हमारा जो था जाना जाता था स्टडी के लिए. हम दूर दूर से अभी भी वही हो रहा है स्टडी के लिए आ रहे बच्चे. पर ये पब कल्चर जो बढ़ गया है माँ बाप भी कंट्रोल करके कितना कंट्रोल करेंगे. तो लॉ एंड ऑर्डर भी तो प्लेस में होना चाहिए. अगर लॉ एंड ऑर्डर होता अगर तभी पब अगर टाइम पे बंद हो गया रहता वो टाइम पे अगर क्राउड नहीं होता 200 क्राउड जो था 200 क्राउड वो टाइम पे जब एक्सीडेंट हुआ तो ये इंसिडेंट नहीं होता लॉ एंड ऑर्डर होता. तो लॉ एंड ऑर्डर का भी थोड़ा अगर माँ बाप का जिम्मेदारी है तो लॉ एंड ऑर्डर का भी तो शासन का भी अपना जिम्मेदारी है ना. दिस वन सब्जेक्ट आई वुड लाइक टू कवर कि इश्यूएंस ऑफ लाइसेंसेस एंड परमिशंस बाय वेरियस डिपार्टमेंट्स ऑफ द एडमिनिस्ट्रेशन. दिस इज पर्टिकुलरली विथ इश्यूएंस ऑफ लाइसेंसेस टू ऑपरेट फॉर वेरियस पब्स रेस्टोरेंट्स. वी would like to seek a meeting at the collector level to ask for transparency in issuance of licenses to all these various and enforcement of continuous review of their licensing authorities. I think at this level if we can control it issuance of licenses everything will be sorted out from the top. गेल्या 15-20 वर्षांमध्ये पुणे सुपरसॉनिक वेगाने वाढलं. पुण्याच्या भोवताली असलेली त्या काळातील छोटी छोटी गावं पुण्याची उपनगर बनली. राज्यातीलच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या भागातून लोक या ठिकाणी राहायला आले आणि एक मेट्रो सिटी म्हणून पुणे विकसित झालं आणि अनेक संस्कृतींचा संगम किंवा मिलाफ या पुण्यामध्ये झाला. मात्र यातून एक नवीन समस्या निर्माण झाली ती म्हणजे या ठिकाणी या उपनगरांमध्ये जे काही बार पब रेस्टॉरंट सुरू राहिले त्यातून रात्री या ठिकाणी काय होतं किंवा जी नवी मेट्रो सिटीमध्ये जन्मलेली आणि इथे वाढलेली जी पिढी आहे त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची संस्कृती रुजली आणि ही संस्कृती जी आहे ती या अशा घटनांना म्हणजे एक घटना नाही मी मगासपासून म्हणतो आहे की अनेक अल्पवयीन मुलांकडून घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या घटना या कल्याणी नगरमधल्या अपघातानंतर देखील या महिनाभरामध्ये समोर आल्यात. त्यामुळे या सगळ्या घटनांकडे एक सामाजिक समस्या म्हणून पाहण्याची गरज आहे. कॅमेरामन अमोल गवळे समंदार गोंजारी एबीपी माझा पुणे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.